राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. 115 लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला 6 महिने लागतील. त्याऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी राज्याचे माजी कृषीमंत्री व किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज व्यक्त केली. पनवेल तालुक्यातील गिरवली येथे किसान संवाद सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी संवाद सभेत बोलताना डॉक्टर अनिल बोंडे पुढे म्हणाले की आत्ताच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना राज्य सरकार मात्र निद्रास्त झाले. शेतकऱ्यांकडून जागे होण्याची मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लाजस्तव घराबाहेर पडले, मात्र त्यांनी मदतीची कोणतीच घोषणा केली नाही, त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचे स्पष्ट होत आहे. मागील वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करत होते. मग मुख्यमंत्री झाल्यावर मागचे विसरले काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माझा मराठवाड्याचा पूर्ण दौरा झाला. आज देवेंद्रजी फडणवीस, प्रवीणजी दरेकर दौरा करतात आहे आणि कोकणामध्ये मागचं आलेलं वादळ आणि आताही आलेला अवकाळी पाऊस आणि त्याच्यामुळं हा भात शेती करणारा शेतकरी पुरता कोलमडला आहे. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की हा भात कापणीवर आला आहे, परंतु कापणीवर आला असताना शेतकरी सांगतात आहे की आतमध्ये जाऊ शकत नाही आणि आता अजून 1-2 वेळा पाऊस जर आला, एखादा जरी पाऊस आला तर हे पडलेलं हे पुन्हा उगवेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सावरणं अतिशय आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 115 लाख हेक्टरवर शेतीचं नुकसान झालेलं आहे. विदर्भामध्ये सोयाबीन असो, कापूस असो, मराठवाड्यामधला सोयाबीन, कापूस, मका, त्याचप्रमाणे तुरी हे संपूर्णतः 100% नुकसानीचं झालेलं आहे आणि म्हणून आमची एवढीच विनंती आहे की आता 115 लाख हेक्टरवरचे पंचनामे करायला तुम्हाला 6 महिने लागतील. पंचनाम्याच्या भानगडीत पडू नका, शेतकऱ्याला वाचवणं आवश्यक आहे. नाही दिवाळी तर कमीत कमी रब्बी तरी त्याला घेता आलं पाहिजे आणि म्हणून पंचनामे न करता सरसकट राज्य शासनानं मदत करावी आणि कृपा करून पुन्हा केंद्राकडे बोट दाखवून चालढक्कलपणा करू नका. आणि केंद्र तर मदत करणारच आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सर्वप्रथम उद्धवजी ठाकरे यांना फोन करून सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, पण तुम्ही जागे व्हा. आज मुख्यमंत्री गेलेले आहे आणि 3 तासात काहीतरी सगळी पाहणी करतात आहे. गावामध्ये सुद्धा ते पोहोचू शकले नाही, रस्त्यावरच लोकांना भेटतात आहे. त्यांनी जमणार नाही, या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे, याला तातडीनं आर्थिक मदत दिली पाहिजे. 10-5 शेतकऱ्याला चेक देऊन उपयोग नाही, 115 लाख हेक्टरवरच्या नुकसानीचं शेतकऱ्याला सावरलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. एकूणच जर पाहायला गेलं तर थेट मदत जी आहे ती शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी जी आहे ती किसान मोर्चाचे अनिल बोंडे यांनी केलेली. पण महत्त्वाचा प्रश्न जे आहे, तुम्ही जशी मागणी केली की थेट नुकसानीचे पंचनामे व्हायला हवेत, पण आतापर्यंत नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्याला मदत मिळाली आहे का? निश्चितच. आता तर कोकणामध्ये जो वादळ आलं होतं त्याची मदत पुरेशी मिळाली नाही. पूर्व विदर्भामध्ये 1000 कोटीचं नुकसान झालं, यांनी 16 कोटी नुसते पाठवले. उद्धवजी ठाकरेंनी तेवढंच आठवावं, परभणीच्या बांधावर जेव्हा गेले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्याला पंचनामे न करता शासनाने कोरडवाहूसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टरी द्यावे, बागायतीसाठी 50,000 रुपये प्रति हेक्टरी द्यावे आणि फळबागासाठी 1 लाख प्रति हेक्टरी द्यावे. शरदचंद्र पवार काटोलला आले होते, त्यांनीही तेच म्हटलं आणि आता विसरले काय हे सगळं? आता काय गरज आहे पंचनामे करायची? आता ताबडतोब मदत करणं, ते मुख्यमंत्री आहेत, ते सत्तेवर आहे, ते करणं आवश्यक आहे, शेतकऱ्याला सावरणं आवश्यक आहे. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की अन्नदात्याचा देशभरात सन्मान करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील शेतकरी दलालांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी त्यांना शेतीमालाची विक्री कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर केले. लॉकडाऊन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज सर्वसामान्य माणसासाठी दिले, पण राज्य सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केला. अनेक पद्धतीनं हा पनवेल तालुका हा आता शहरीकरणाच्या दिशेनं चालला. म्हणजे गावठाणांच्या भोवतालचं शहरीकरण वाढत चाललं. वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या माध्यमातून, जसं इथे MSRDC नियोजन प्राधिकरण झालं आहे, नैना विमानतळाच्या अनुषंगानं हे नियोजन प्राधिकरण झालेलं आहे. पलीकडच्या बाजूला गेलो तर उरणच्या दिशेला नवीन कोपटे शहर प्राधिकरण त्या ठिकाणी आहे. सिडकोचा मोठ्या प्रमाणावरती नवी मुंबई शहराचा
इथं विस्तार मोठा झालेला आहे, विमानतळाच्या अनुषंगानं तिथं वेगळ्या पद्धतीनं विकास झालाय. अशा स्थितीमध्ये पनवेल रायगड जिल्हा कधी काळी भाताचं कोठार समजला जात होता, आता ते भाताचं कोठार जिथं समजलं जात आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची जर या ठिकाणी जर दुरावस्था होत असेल तर ती दुरावस्था झाल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकारनं पुढे येण्याची आवश्यकता होती. दुर्दैवानं सरकार, आजचं राज्य सरकार हे या भूमिकेपासून पळ काढायला लागलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी शेतकऱ्याला आधार देण्याची आवश्यकता होती. मी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला. लॉकडाऊन झाला, वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी समाजाच्या पुढं वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी निर्माण झाल्या, पण त्यातूनही पुढं येत या देशाचं नेतृत्व हे किती समर्थ आहे, हे सामर्थ्यशील आहे हे त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून या ठिकाणी 20 लाख जवळपास 21 लाख कोटीचं पॅकेज या देशातल्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलं. मग त्याच्यामध्ये उद्योगांपासून छोट्या छोट्या व्यवसायांपासून मासेमारीपासून ते शेतकऱ्यापर्यंत या प्रत्येकासाठी या पॅकेजमध्ये काही ना काहीतरी दिलेलं आहे आणि म्हणून या देशातला नागरिक उभा राहावा, शेतकरी उभा राहावा यासाठी केंद्र सरकार जी पावलं उचलत आहे त्याबद्दल केंद्र सरकारचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया. या संवाद सभेस आमदार महेश बालदी, भाजपचे पुणे तालुका अध्यक्ष अरुण भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, किसान मोर्चाचे संपर्क प्रमुख सुनील गोपटे, प्रदेश सचिव अशोक गायकर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष आत्माराम हातमोडे, बुद्धिजीवी सेलच्या जयश्री चित्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.